भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत. सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी जे पी नड्डांची जाहीर सभा होते तर 14 एप्रिलला अमित शहांची भंडाऱ्यामध्ये जाहीर सभा होते. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची मोठी सभा जाहीर सभा इथे होत आहे. आपण आलो आहे सर्कस ग्राउंड इथे बघू शकता जी तयारी सुरू आहे. ज्याप्रमाणे डॉग स्पॉट पथकसुद्धा इकडे आहे आणि सुरक्षेची उपाययोजनासुद्धा इथे करण्यात आली आहे. आणि बघू शकता ज्याप्रमाणे 2 दिवस अवकाळी पावसाने इथे हजेरी लावली आहे त्या अनुषंगाने इथे वॉटरप्रूफ इथे जे टेंट आहे त्याचीसुद्धा सुविधा करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात खुर्ची लावण्यात आली आहे. मोठ्या संख्येत लोकांची उपस्थिती होण्याची आशंका व्यक्त केली जात आहे. त्या अनुषंगाने इथे बघू शकता ज्याप्रमाणे तयारी सुरू आहे इथे मोठं आयोजन होऊ शकते. मोठ्या घोषणासुद्धा होऊ शकत आहेत. आणि महाराष्ट्र म्हणजे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांचीसुद्धा इकडे उपस्थिती असणार आहे. त्याचप्रमाणे राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल सुद्धा इथे येणार आहे. जय्यत तयारी आहे आणि मोठ्या घोषणा होण्याची आशंका इथे व्यक्त केली जात आहे. आशिष जुंगरे, पुढारी न्यूज, गोंदिया.